भाऊ, पदवीधरची आता म्हणजे मतदान आहे, त्या अनुषंगानं तुम्ही म्हणताय की तुमच्या पक्षाचे जे पदवीधरचे आमदार थांबलेले उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचं. एकीकडं सोशल मीडियावरती ते ट्रोल होत आहेत की 12 वर्षामध्ये 12 कामं झाली नाहीत, अशा प्रकारे सतीश चव्हाण ट्रोल होत आहेत, आणि दुसरीकडं भाजपाचे उमेदवार सुद्धा ट्रोल होत आहेत म्हणजे कोल्हम घोटाळ्यामध्ये. अशा ह्या दोन गोष्टीमध्ये तुम्ही म्हणताय की 12 कामंही केले नाहीत, ह्या ट्रोल होत असताना कसं मतदान करायचं? मित्रांनो, मी सांगू इच्छितो की हा कार्यपूर्तीचा अहवालच ह्याला उत्तर देईल. हे आम्ही प्रत्येक मतदाराच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. सतीश चव्हाण साहेबांना मी गेल्या 20 वर्षापासून ओळखतो. अतिशय तळमळीचा आणि ह्या मराठवाड्याच्या विकासासंदर्भातलं विजन असणारा एक व्यक्तिमत्व आहे. गेल्या 12 वर्षापासून या भागाचं, या पदवीधरांचं ते नेतृत्व करतात. या कार्यपूर्तीच्या अहवालामध्ये त्यांचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. हे विरोधक मुद्दाम होऊन जाणून बुजून एक चांगला आमदार त्या ठिकाणी असणाऱ्या माणसाला बदनाम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. पण मी गेल्या 11 महिन्यापासून सभागारामध्ये त्यांना पाहतोय. विधान परिषदेमध्ये सातत्यानं पदवीधरांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, या मराठवाड्याच्या विकासासंदर्भामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून ते सोडून घेण्याचं काम सतीश चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. म्हणून मला तुमच्या माध्यमातून सर्व पदवीधरांच्या मतदारांना विनंती करायची, आपल्यावर विश्वास ठेवू नका. सतीश चव्हाण साहेब हे अतिशय सक्षम उमेदवार आपल्या महाविकास आघाडीने दिलेला आहे. त्यांच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेबजी थोरात साहेब हे खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं उभा टाकलेले आहेत. आणि भविष्यकाळामध्ये सतीश चव्हाण साहेबाला आपण जर प्रचंड बहुमताने जर विजय केलात तर तुमचे सगळे प्रश्न पदवीधरांचे सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू, हेही आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो. धन्यवाद.